नमस्कार, महापर्यटनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण केळशी या गावी आलेलो आहोत आणि केळशी या गावी आपण सकाळपासून केळशीमधील सगळे जे पर्यटन स्थळं आहे ते बघितली. त्यात आत्ता आपण याकूब बाबांच्या दर्ग्याजवळ आलेलो आहोत. उटंबर डायरा ह्या भागात ही दर्गा आहे आणि ह्या दर्ग्याचं खूप महत्त्व आहे. ह्या दर्ग्याचं जे महत्त्व आहे ते सांगण्यासाठी आज आपल्यासोबत ह्या भागातील गावकरी आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं ह्या दर्ग्याचं काय महत्त्व आहे. दादा, काय सांगाल, आपलं नाव आणि दर्ग्याचं काय महत्त्व आहे? माझं नाव मुर्तुजा अब्बास खान, मी इथलाच आहे. तर हे याकूब बाबा हे एक ऐतिहासिक दर्गा आहे. हे 40 वलीचे कुतुब आहेत आणि हा दर्गा शिवाजी महाराजांनी एका रात्रीमध्ये बांधलेला आहे, शिवाजी आणि संभाजी राजाने. तर याच्या पुढे त्यांनी त्यांचा असा ही होता की गुंबजवाला दर्गा बांधण्याचा, पण बाबांची त्यांची इच्छा नसल्यामुळे त्याचा आजपर्यंत काही झालेला नाही. समजलं? तर असा ही दर्गा आहे. त्याच्या पुढे संभाजी राज केलेला आहे आणि त्याच्यानंतर पेशवाईच्या काळात कोणाला करता आला नाही, कारण ही बाबांची इच्छा नव्हती की माझा गुंबजवाला दर्गा होणार म्हणून, त्यामुळे ते काम ते एवढ्यावरच थांबलेलं आहे. आणि हे जे बांधकाम आहे आता हे कोणी केलेलं? त्याच्यानंतर हे बांधकाम आमच्या लोकांनी, गावातील लोकांनी ते केलेलं आहे. त्याचं वरचं छप्पर वगैरे हे कौलारू असं हे काम सर्व, बाकीचं हे आमच्या गावाच्या लोकांनी केलेलं आहे. शिवाजी महाराजांना दाभोळच्या युद्धात बाबांनी काहीतरी मार्गदर्शन वगैरे केलं होतं, त्याविषयी? तर बाबांच्या जवळ शिवाजी महाराज वारंवार त्यांच्या जवळ विचारत असत. तर बाबांनी त्यांना एक वेळा सांगितलं होता की ह्या युद्धासाठी दाभोळ खाडीमध्ये जायचं नाही, हे चांगला योग नाही. परंतु एक वेळ शिवाजी महाराजांनी असाही केला की मी त्यांची सैन्यदल पाठवून दिली आणि दाभोळ खाडीमध्ये असे बाबाच्या इच्छा विरुद्ध ते गेल्यामुळे असं वादळ अचानक झाला आणि त्याच्यामध्ये काही गलबतं त्यांची त्या खाडीमध्ये डुबली गेली. आणि त्या तिथपासून शिवाजी महाराजांनी असा एक विचार केला की मी 11वा गुरु मानतो आणि जसे बाबांनी सांगितले त्या पद्धतीने मी चालतो. आणि या पद्धती चालून शिवाजी महाराजांनी आपली फतापाच ही केलेली आहे असे, आणि त्यांनी 11वा गुरु त्यांना मानला. आणि त्यासाठी त्यांनी ही एक इनामगत जागा त्यांनी 650 एकर बाबांना इनामगत तांब्याच्या प्लेटमध्ये लिहून दिली. समुद्रावर खाली जे पंजे आले मक्का मदिन्यावरून ते केलीच्या पानावर आलेले आहेत. समजलं? त्याचा एक पंज्याचं वजन 10-15 किलो एवढा वेट असेल आणि ते केलीच्या पानावर आले. हे केळशीच्या कोणी व्यक्तीने पाहिलं आणि त्यांनी ते आणायचा प्रयत्न केला, ते पंजे वापस गेलेले आहेत. त्याच्यानंतर मग ही चर्चा झाली आणि त्यांनी असं या डायऱ्यात मुजावर होते त्यांना सांगितलं असं असं झालेलं आहे दर्गाच्या खाली समुद्रातला असे असे पंजे आलेले वापस गेले. म्हणून दुसऱ्या दिवशी मुजावर असा हे करत होते, वापस ते आलेले आहेत केळीच्या पानावर आणि मग ते घेऊन हे दर्गात ठेवलेले आहेत. मक्का मदिन्यावरून आलेले ते हे पंजे आहेत, हे बाबांचे खास पंजे आहेत. त्याच्यात रायटिंग अरबीमध्ये आहे. ह्याचा उरुस शाबान उर्दू तारखेप्रमाणे 6 शाबानमध्ये होतो. बाबांचे पहिले संदल हे त्याच्या बाजूला त्यांचेच ही आहेत, हिम्मत खान रहमतुल्ला त्यांच्यावरती पहिला उत्सव केला जातो, म्हणजे त्यांचा संदल त्यांच्यावरती पहिला जातो, नंतर बाबांच्यावरती चढवला जातो.
हे उत्सव सगले हिंदू मुस्लिम सर्व धर्मानी एकत्र येऊन सर्व साजरा केला जातो। ह्याच्यामध्ये कायच नाही, हे सर्व एकत्र हे एकात्मताचं एक चिन्ह आहे। आपण बघितलं की याकूब बाबांचा हा जो दर्गा आहे, ह्या दर्गा शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेलेला होता, परंतु बाबांनी सांगितलं होतं की महाराजांना की वरचा जो घुमर आहे हा घुमर बांधू नका, असा बाबांचा एक आदेश असल्यामुळे आज शिवाजी महाराजांच्या काळात तो घुमर बांधला गेलेला नाही। छत्रपती संभाजी महाराजांनी देखील हा घुमर बांधण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु तो बांधला गेलेला नाही। दरवर्षी ह्या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो आणि ह्या उत्सवात हिंदू आणि मुस्लिम बांधव हे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात, म्हणून ह्या दर्ग्याचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण ऐतिहासिक जो हा दर्गा आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे।